नमस्कार सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण एक खास आणि झंझरीत वाटण घालून तांबड्या भोपळ्याची भाजी करणार आहोत ही भाजी खायला एवढी छान आणि टेस्टी होती की ज्यांना आवडत नाही ते सुद्धा बोठे चाखून खातील तर भोपळ्याची भाजी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो तांबडा भोपळा घेतला आहे याला काशीफळ गंगाफळ किंवा सुद्धा म्हणतात तर आता आपल्याला हा तांबडा भोपळा चिरून घ्यायचा आहे कापून घ्यायचा आहे तर साधीसकटच मी हा भोपळा कापून घेणार आहे तुम्हाला जर याची साल काढायची असेल तर याची साल काढूनसुद्धा तुम्ही ह्या भोपळ्याची भाजी करू शकता पण मी साधीसकटच हा भोपळा कापून घेणार आहे अशा पद्धतीने याच्या फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत या भोपळ्याला काही भागात कोहळा काशीफळ गंगाफळ लाल भोपळा तांबडा भोपळा अशा विविध नावाने हा भोपळा ओळखला जातो तर इथे बघा सर्व जो भोपळा आहे ना तो मी कापून घेतला आहे आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला याच्या फोडी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि फोडी धुवून घेतल्यानंतर यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आता ज्या वाटणाने भाजी खूप टेस्टी होणार आहे असं झंझरीत वाटण आपण तयार करून घेऊया इथे मी दहा ते बारा हिरवी मिरची छान भाजून घेतली आहे भाजीमध्ये आपण लाल तिखट नाही घालणार आहोत त्यामुळे मिरचीचं प्रमाण मी इथे भरपूर घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता एक मोठा कांदा छान भाजून घेतला आहे पाववाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडेसुद्धा मी छान भाजून घेतले आहेत एक ते दीड चमचा अख्खे धने हे सुद्धा मी भाजून घेतले आहेत अर्धा छोटा चमचा मेथ्या ह्यासुद्धा मी भाजून घेतल्या आहेत मेथ्या घातल्यामुळे भाजी खूप टेस्टी होते त्यामुळे ह्या अजिबातही स्किप करू नका दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे छोटे तुकडे मी करून घेतले आहेत आणि कोथिंबीर तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कारण आपल्याला ही भाजी मस्त झणझणीत अशी करून घ्यायची आहे आणि तांबड्या भोपळ्याची भाजी तशी झणझणीतच छान लागते कारण यामध्ये थोडासा तांबड्या भोपळ्यामध्ये थोडासा गोडसरपणा असतो त्यामुळे ही भाजी झणझणीत जन केली तरच छान लागते तर सगळं साहित्य मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे सुरुवातीला पाणी न घालताच हे आपण वाटून घेऊया तर बघा सुरुवातीला पाणी न घालताच मी हे सगळं साहित्य वाटून घेतलं आहे आपण जर सुरुवातीलाच पाणी घातलं तर आपलं खोबरं आणि धने व्यवस्थित बारीक होत नाही आता या वाटणामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया पाणी खूप नाही घालायचं जेवढं वाटण करायला लागेल तेवढं घालून बारीकसर याचं वाटण करून घेऊया तर बघा पाणी घालून एकदम बारीकसर असं याचं वाटण मी इथे करून घेतलेलं आहे भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा जिरे याच्यामध्ये घालायचं आहे जिरे आणि मोहरी दोन्ही पण व्यवस्थित तडतडले की दहा ते बारा कडीपत्तेची पाने आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता आपण तयार केलेलं वाटणसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे वाटण याच्यामध्ये घातल्यानंतर एखाद मिनिटभर हे वाटण आपण परतून घेऊया आपण सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घेतलं आहे त्यामुळे वाटण जास्त वेळ परतायची आवश्यकता नाही तर बघा एक मिनिटभर हे वाटण मी इथे परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घेऊया हळद या वाटणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि हळद याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी तर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी पाणी घालून हे भांडं धुवून घेतलं आहे आणि आता हे पाणी आपण या वाटणामध्ये घालून घेऊया आणि हे पाणी घातल्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला याच स्टेजला घालायचं आहे कारण सुरुवातीला फोडणीमध्ये जर घातला तर तो करपू शकतो भाजीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया भाजीला लागेल तेवढं चवीनुसार अंदाज घेऊन मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन मिनिट हे वाटण आपण शिजवून घेऊया तर बघा दोन मिनिटे हे वाटण मी शिजवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे वाटणसुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये कापून स्वच्छ धुवून घेतलेल्या तांबड्या भोपळ्याच्या फोडी घालून घेऊया आणि आता ह्या फोडी आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत सगळ्या फोडीला वाटण व्यवस्थित लागेल अशा पद्धतीनेही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर इथे बघा हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये पाणी न घालताच ही भाजी मी शिजून घेणार आहे तर याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर दहा मिनिटे ही मदे मदे भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे पण मध्ये मध्ये आपण ही भाजी चेकसुद्धा करणार आहोत तर एक चार ते पाच मिनिटे शिजल्यानंतर ही भाजी आपण मधामध्ये चेक करून घेऊया तर आता पुन्हा ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे माझा जो तांबडा फुपळा होता ना तो खूप जास्त पिकलेला किंवा कडक नव्हता त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी नाही घातलं आहे पण तुमचा तांबळा भोपळा खूप जास्त पिकलेला किंवा कडक असेल तर भाजी शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला आता पुन्हा झाकण ठेवून ही भाजी आपण एक पाच ते सहा मिनिटे शिजवून घेऊया तर इथे बघा पुन्हा पाच ते सहा मिनिटे ही भाजी मी शिजवून घेतली आहे आणि आता इथे बघू शकता आपली भाजी जी आहे ना ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे खूप छान तेलसुद्धा भाजीला सुटलेलं आहे आणि खूप मस्त वाससुद्धा या भाजीचा इथे येत आहे आणि भाजीसुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे इथे मी तुम्हाला जवळून दाखवते बघा छान मऊसर अशा आपल्या भोपळ्याच्या फोडी झालेल्या आहेत तर आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी थोडीशी थंड झाली की याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया तर इथे तयार आहे आपली तांबड्या भोपळ्याची मस्त झणझणीत आणि चविष्ट अशी भाजी तुम्हीसुद्धा ही भाजी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद